महत्वाची बातमी येते. सिन्नर इथून सिन्नर गुरुवाडीपासून ते संगमनेर टोलनाक्यापर्यंत सर्व परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. हे खड्डे 8 दिवसाच्या आत बुजवा, नाहीतर मनसे स्टाईलला सामोरं जा, असा खणखणीत इशारा सिन्नर तालुका अध्यक्ष विलास सांगळे, उपाध्यक्ष संजय शेळके, संगमनेर मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक वरपे, संगमनेरचे उपाध्यक्ष तुषार बढे, आकाश भोसले, मारुती आव्हाड, श्रीरंग आव्हाड यांनी दिलाय. गुरेवाडीपासून संगमनेर टोलनाका व्यवस्थापन हद्द सुरू होते, परंतु नाशिक पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर 2 ते 3 फुटांचे खोल खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे तसंच सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांना तसंच वाहन धारकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. अनेक वेळा अपघात देखील झाले तर अनेकांचे जीव देखील गेले. रात्रीच्या वेळेस सर्व्हिस रोडवरती लाईट बंद असल्याने अपघात तसंच चोरीचे प्रकारही सर्रास घडताय. सर्व्हिस रोडचे नेहमीच चाळण होते, तर चालकाला खड्ड्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामध्ये गोंदे फाटा, खांबाळे फाटा, माळवाडी फाटा, दोडी, नांदूर शिंगोटे, मानोजी फाटा, निमोण नाका, करहे फाटा, सिन्नर हद्द, त्याचप्रमाणे संगमनेर हद्दीतील गुंजाळवाडी, कासारवाडी, खांडगाव, हिवरगाव, पावसा ते घारगाव पर्यंत सर्व्हिस रोड खराब झालेला आहे. रस्त्यावरील बंद पडलेले पथदिवे लवकर दुरुस्त करावे. सर्वच सर्व्हिस रोड मृत्यूचे सापळे बनले, याची जर वेळेत दखल घेतली नाही तर टोल वसुली बंद करून नांदूर शिंगोट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सिन्नर व संगमनेर तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन मनसे स्टाईलने रास्ता रोको आंदोलन छेडेल, असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष विलास सांगळे, संगमनेर मनसेचे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक वरपे यांच्याकडून देण्यात आलाय. मनसेच्या या इशाऱ्यानंतर आता खरंच गुरेवाडी सिन्नर पासून ते संगमनेर पर्यंतचे रस्ते खरंच 8 दिवसात पूर्ण होणार का हे पाहणं हे आता वाहन चालकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे. स्टार 24 फास्ट न्यूज.